वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आमच्या कॉलेजमध्ये इयत्ता बारावीची पूर्वपरीक्षा झाली आणि इयत्ता अकरावीची दुसरी घटक चाचणी परीक्षा झाली या दोन्ही परीक्षांच्या मी सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत पण त्याची उत्तरं आता मी देणार आहे विषय आहे राज्यशास्त्र इयत्ता बारावी कला ऐंशी गुण आणि तीन तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका आहे तिची उत्तरं काय आहेत ते आपण पाहूया पूर्वपरीक्षेची ही प्रश्नपत्रिका एक नमुना किंवा सराव प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यास करा आणि या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच स्वरूप बोर्ड प्रश्नपत्रिकेचं असणार आहे तसेच ही प्रश्नपत्रिका पूर्वपरीक्षा महत्त्वाची असते कारण यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेला येतात सूचना पाहूया सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि तिसरी महत्त्वाची सूचना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानांवर करावी नवीन पानावर नवीन प्रश्न घ्यायचा मुख्य प्रश्न हे सर्वच विषयांना सूचना वापरायची आहे हे लक्षात घ्या आता पहा या या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये सात प्रश्न आहेत मग त्याचे तीन भाग केलेत पहिल्या भागामध्ये पहिला दुसरा तिसरा प्रश्न दुसऱ्या भागामध्ये चौथा पाचवा प्रश्न आणि तिसऱ्या भागामध्ये सहावा सातवा प्रश्न असे तीन व्हिडिओ लेक्चर होणार आहेत त्याचे आज आपण भाग पहिला घेणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा आपण सोडवणार आहोत चला तर पाहूया इयत्ता बारावी कला राज्यशास्त्र या विषयाची उत्तर पत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा इथे शब्द पहा विधाने पूर्ण करा म्हटलंय फक्त उत्तराचा पर्यायाचा शब्द न लिहिता विधान पूर्ण लिहायचं पाच गुण आहेत त्याला क्रमांक एक टिंबटिंब वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था एकोणीसशे एकोणन एकोणनव्वद नंतर उदयास आली पर्याय अमेरिकेचे रशियाचे चीनचे इंग्लंडचे आणि याचं अचूक उत्तर आहे अमेरिकेचे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं अमेरिकेचे वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था एकोणीसशे एकोणनव्वद नंतर उदयास आली आणि अमेरिकेचे खाली दोन रेषा मारायच्या पेन्सिलने आणि नंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना टिंबटिंब या देशासंदर्भात वापरली जाते पर्याय भारत चीन फ्रान्स अमेरिका आणि याचं अचूक उत्तर आहे चीन चीन या देशासंदर्भात वापरली जाते साम्यवादी अर्थव्यवस्था तीन चारू मुजुमदार टिंबटिंबशी निगडीत आहेत पर्याय जे के एल एफ नक्षलवादी चळवळ हिजबुल मुजाहिदीन आसाम तेल कोंडी आणि याचं अचूक उत्तर आहे नक्षलवादी चळवळ चार हरितक्रांती टिंबटिंबच्या दशकात घडून आली एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी आणि त्याचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे साठ पाच भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार टिंबटिंब या देशाबरोबर केला आहे पर्याय बांगलादेश पाकिस्तान चीन नेपाळ आणि याचं अचूक उत्तर आहे बांगलादेश प्रश्न पहिल्यातलाच ब आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तीन गुण आहेत त्याला म्हणजे इथे अ आणि ब गट दिलेला आहे आणि जोड्या लावलेल्या आहेत पण त्यातली एक जोडी जी आहे ती चुकलेली आहे ती ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची त्याच्यासाठी प्रत्येक गटाला एक एक गुण निर्धारित केलेला आहे असे तीन गट आहेत क्रमांक एक अ बहुराष्ट्रीय बहुराश्ट्री, भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी विप्रो ब ट्रान्स नॅशनल कंपनी ओ एन जी सी क ट्रान्स नॅशनल कंपनी जनरल इलेक्ट्रिकल ड अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी मॅकडोनाल्ड आता यामध्ये चुकीची जोडी आपण दुरुस्त करूया ट्रान्सनॅशनल कंपनी आहे नेस्ले क्रमांक दोनचा गट पाहू अ पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया ब तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा एल टी टी क राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम तीनशे सत्तर ही जोडी चुकीची आहे ड नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नास आपण चुकीची जोडी दुरुस्त करू राष्ट्रीय एकात्मता परिषद त्याची जोडी एकोणीसशे एकसष्ट क्रमांक तीनचा गट आहे अ दप्तर दिरंगाई पारंपरिक प्रशासन ब पंचवार्षिक योजना विकास प्रशासन क पारदर्शकता आधुनिक प्रशासन ही जोडी चुकलेली आहे ड ऑनलाईन रेल्वे बुकिंग ई प्रशासन आपण दुरुस्त करूया पारदर्शकता सुशासन प्रश्न पहिल्यातला क योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुण आहेत एक प्रादेशिकतावादाचा विस्तार झाला कारण अ सोवियत युनियनचे विघटन झाले ब अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले क भारत व चीन या राष्ट्रांचा प्रभाव वाढला त्याचं अचूक उत्तर आहे भारत व चीन या राष्ट्रांचा प्रभाव वाढला किंवा व्यापार गटाचा प्रभाव वाढला क्रमांक दोन युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण अ ती अनेक देशात कार्यरत आहे ब ती कोणत्याही एका देशाला बांधील नाही क ती सेवा क्षेत्रात कार्य करते आणि याचं अचूक उत्तर आहे ती कोणत्याही एका देशाला बांधील नाही क्रमांक तिसरं विधान पश्चिम बंगालमध्ये नक्षलवारी येथे एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये आंदोलन करण्यात आले कारण अ जमीनदार रयतेचे शोषण करीत होते ब लोकसाम्यवादी विचाराने प्रभावित झाले होते क शासनाने शेतसाऱ्यात अन्याय्य वाढ केली होती अचूक उत्तर आहे जमीनदार रयतेचे शोषण करीत होते चार सामाजिक जालमधील अभिसरण वाढले आहे कारण अ दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक क्रांती ब जागतिकीकरण आणि क अधिकाधिक लोकांशी संपर्क ठेवण्याची इच्छा अचूक उत्तर आहे दूरसंचार क्षेत्रातील तांत्रिक क्रांती प्रश्न पहिल्यातलाच ड आहे ड प्रश्न दिलेल्या विधानांकरिता समर्पक संकल्पना लिहा चार गुण आहेत पाच संकल्पना दिल्या आहेत पण चार लिहायच्या एक पात्र व्यक्तींना सव्वीस युरोपीय देशात मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी त्याचं उत्तर आहे त्याला म्हणतात शेंगेन व्हिसा असं त्याचं उत्तर आहे दोन आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना त्याचं नाव आहे जागतिक व्यापार संघटना तीन समाजात भीती किंवा घबराट किंवा धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर त्याला म्हणतात दहशतवाद आणि चार शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती त्याला म्हणतात लोकपाल किंवा लोकायुक्त आणि क्रमांक पाच अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी त्याला म्हणतात मल्टीनॅशनल कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनी प्रश्न पहिल्यातलाच इ प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखावं लिहा एक शब्द गट दिलाय त्या गटात बसत नाही असा शब्द लिहायचा आहे ओळखायचा आहे चार गुण आहेत एक मोबाईल सॅटेलाइट इंटरनेट ग्रॅमोफोन आता या गटामध्ये जो शब्द बसत नाही तो आहे ग्रामोफोन कारण जागतिकीकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही म्हणून उत्तर आहे ग्रामोफोन दोन हवामान बदल प्रदूषण दारिद्र्य जंगलतोड आणि याचं अचूक उत्तर आहे दारिद्र्य कारण ही प्रदूषणाशी किंवा पर्यावरणाची काही समस्या नाही बाकीच्या पर्यावरणाच्या समस्या आहेत क्रमांक तीन दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद आणि उग्रवाद आता यापैकी अचूक उत्तर आहे राष्ट्रवाद कारण बाकीचे जे मार्ग आहेत दहशतवाद नक्षलवाद उग्रवाद हे अतिरेकी मार्गाचे समर्थन करतात राष्ट्रवाद मात्र करत नाही क्रमांक चार दप्तर दिरंगाई लालफितीचा कारभार भ्रष्टाचार उत्तरदायित्व आणि याचं अचूक उत्तर आहे ते आहे उत्तरदायित्व हे पारंपरिक प्रशासनाचं वैशिष्ट्य नाही आहे बाकीचे जे आहेत घटक ते पारंपरिक प्रशासनाचे वैशिष्ट्य आहेत प्रश्न क्रमांक दुसरा अ खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा त्याचा विषय दिलेला आहे परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक इथे एक घटक लिहून दिलेला आहे ऐतिहासिक घटक आणि तुम्ही चार घटक लिहायचे एक दोन तीन आणि चार त्याला चार गुण आहेत पहा आता ते कोणकोणते घटक आहे पाहूया त्यातला आहे एक पहिला भौगोलिक नंतर आहे राजकीय नंतर आहे आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था चार मार्कासाठी हे संकल्पना चित्र आहे नंतर पहा प्रश्न दुसरा ब सुरू होतोय खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुण आहेत पाच प्रश्न प्रश्न दिलेले आहेत पाच गुण आता हा जो नकाशा आहे तो युरोझोन राष्ट्रांचा नकाशा आहे आता या स्लाइडवर नकाशा अस्पष्ट दिसत असेल पण तुमच्या पुस्तकात नकाशा तुम्ही पाहू शकता म्हणजे स्पष्ट दिसेल तुम्हाला त्यावर प्रश्न आहेत एक युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य देश देश कोणते त्यांची नावं लिहायची ते आहेत जर्मनी फ्रान्स स्पेन पोर्तुगाल आणि बेल्जियम दुसरा प्रश्न आहे युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य देश कोणते त्याचं उत्तर आहे स्वीडन पोलंड हंगेरी रुमानिया बल्गेरिया प्रश्न क्रमांक तिसरा खालील विद चूक की बरोबर ते स कारण लिहा कोणतेही पाच सोडवायचे सात दिलेले आहेत पाच सोडवायचे दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण चुक्क बरोबर लिहायचं त्याला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी दुसरा गुण एक दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे दोन जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे क्रमांक तीन राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली चार भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली पाच सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो सहा म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे सात सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे सात पैकी पाच सोडवायचे दहा गुण आहेत क्रमांक एक दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे वरील विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहा मध्ये जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे उत्तर वरील विधान चूक आहे कारण जागतिक स्तरावर बिगर सरकारी संस्थांचे महत्व वाढले आहे चार राष्ट्र तीन राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली वरील विधान बरोबर आहे कारण महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली क्रमांक चार भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली वरील विधान बरोबर आहे कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो उत्तर वरील विधान बरोबर आहे कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे सहा म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे वरील विधानबरोबर आहे कारण भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते क्रमांक सात सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे वरील विधान चूक आहे कारण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण राज्यशास्त्र इयत्ता बारावी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे यामध्ये प्रश्न पहिला दुसरा तिसरा सोडवला पुढील व्हिडिओ लेक्चर भाग दोनमध्ये मध्ये आपण प्रश्न चौथा आणि पाचवा सोडवणार आहोत आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि एकदा या चॅनलची प्लेलिस्ट नक्की पहा म्हणजे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे कोणता विषय अभ्यास करायचा आहे ते लक्षात येईल व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत जरूर पहा कमेंट करा तुमची कमेंट असेल तर मग प्रेरणा वाटते अशा प्रकारे व्हिडिओ लेक्चर करायला आणखी व्हिडिओ द्यायला मला आवडेल तुम्हाला काही शंका असतील तर त्या आपण विचारू शकता धन्यवाद अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा